डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. शीतल साठे आणि सचिन माळी गेल्या 2 वर्षांपासून भूमिगत होते. त्यांच्यावर सरकारने नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप ठेवला होता. दलितांच्या समस्या मांडताना समाजात असंतोष पसरवण्याचाही आरोप त्यांच्यावर पोलिसांनी ठेवलाय. विधानभवनाबाहेर सत्याग्रह करण्यासाठी ते आले तेव्हा पोलिसांनी त्यांना ताबडतोब अटक केली. अटक होण्यापूर्वी शीतल आणि सचिनने पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. 2 एप्रिल 2013 रोजी सत्याग्रह करणार आहोत. आमच्यावर देशद्रोहाचे खोटे गुन्हे लावून आमचा डफ, आमचे घुंगरू, आमचे गाणे बंद करणारा दडपशाहीचा आम्ही सविनय निषेध नोंदवतो. दोघा तरुण कलावंतांना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर, कॉम्रेड प्रकाश रेड्डी आणि भालचंद्र कांगो तसंच फिल्ममेकर आनंद पटवर्धन विधानभवनाजवळ सत्याग्रहासाठी आले होते. कबीर कला मंच बचाव समितीच्या वतीने या सगळ्यांनी पोलीस आणि सरकारवर जोरदार टीका केली. मी शासनाला असताना या ठिकाणी विनंती करणार आहे की शासनाने यांच्याशी टॉर्चर करून आहे. शीतल ही 3 महिन्यानंतर असताना आई त्या ठिकाणी होणार आहे. यांचा कसल्याही पद्धतीने असणारा, कुठल्याही प्रकारचा असणारा आमचा नेत्याशी संबंध नाही हे असणारं लोबोंचं स्टेटमेंट आहे, माझं नाही आहे. आणि म्हणून शासनाने ताबडतोब त्यांचा असणारा पुरावा हा कोर्टामध्ये सादर करावा. त्यांना नक्षलवादी ठरवण्यात आलं होतं सरकारने आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर आरोप ठेवले गेले होते आणि ते आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी ते स्वतः या ठिकाणी न्यायालयाच्या समोर या ठिकाणी येणार आहेत. आणि हा सत्याग्रह ही शरणागती मुळीच नाही. यापूर्वी छत्तीसगडमधल्या प्राध्यापक विनायक सेन यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. त्यांना जामीन मिळू नये म्हणून छत्तीसगड सरकारने जोरदार प्रयत्न केले, पण अखेरीस सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. कबीर कला मंचच्या कलाकारांना बुधवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी अटक झालेल्या त्यांच्या साथीदारांना जामीन मंजूर करण्यात आलाय. यांनाही जामीन मिळावा यासाठी आता कबीर कला मंच बचाव समिती प्रयत्न करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.